सॉरी सर, पण तिच्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. तुम्ही प्लीज गैरसमज नका करून घेऊ. सर, यात माझा काय चुकला तातरी सांगा. आणि मी एक मुलगी, या नात्याने माझे बाबा हे पेशंट असत, त्यांच्याबद्दल विचारलं तर ह्यात चुकीचा काय. डॉक्टर्सना हे कळायला हवं की पेशंटच्या रिलेटिव्हला कधी काय आणि किती सांगायचं. तसंच पेशंटच्या रिलेटिव्हलाही हे कळायला हवं की इन्फॉर्मेशन घेण्यापेक्षा डॉक्टर्सवर विश्वास ठेवणं अधिक महत्वाचं असतं. ओके सर, विश्वास तर असाच, आणि त्याच विश्वासाने आम्ही पेशंट का या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. माका फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की तुम्ही बाबांच्या खोलीतले फोटोज काढले, त्या मागचा उद्देश काय. बघारो बेटा, बेटा तुला तुमचे बाबा इतक्या वर्षांनंतर भेटले आहेत आम्हाला, राईट. त्यांचं इतक्या प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये इतक्या एक्सपिरियन्स डॉक्टर्सच्या अंडर ट्रीटमेंट सुरू, त्याचा कॉस्टली ट्रीटमेंट. मग आता मला सांग, हे सगळं इतकं छान सुरू असताना एका छोट्याशा चुकीमुळे तुझ्या वडिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला, आता चालणार आहे तुला. नाही, नक्कीच नाही सर. नाही, कसं ना, विश्वास महत्वाचा ना. मग तो आमच्यावर असो किंवा आमच्या हॉस्पिटलवर, तुमचा जर विश्वासच नसेल तर मग आम्ही तरी काय करू. नाही, इनफॅक्ट असं जर असेल ना तर तुमच्या मम्माला रिक्वेस्ट करा आणि पेशंटला इकडनं प्लीज हलवा, कुठेही हलवा. आय ऑल मीन्स, नाही इनफॅक्ट आय हेल्प यू. मी मम्माला फोन करतो तुझ्या आणि सांगतो ना मी. कसं, विश्वास महत्वाचा. सर, अहो असा किती बोलतास. कारव, डॉक्टर्स जे काही करतात ना ते पेशंटच्या हितासाठीच असत. आणि तुम्ही हे जे काही इमोशनल होऊन काय काय करता ना, त्यामुळे पेशंटच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. बघ, हा आजार ब्रेन रिलेटेड आहे, सो इट इज व्हेरी सिरियस, डोंट टेक दिस लाईटली. कळतंय का तुला का फोन करू मग मला. नाही, नको सर. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी सर. आणि या सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी थँक्स. बायो, निघूया. फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, त्या पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांना डिस्चार्ज देऊया. ओके ओके. सिस्टर, तुम्ही एक काम करा, तुम्ही वॉर्ड नंबर 3 मध्ये जा, मी येतो. ओके डॉक्टर. या माझ्या बोटाकडे बघा.
डोळ्यांनी फॉलो करायचा प्रयत्न करा. बघा इथे तुम्हाला काही सांगायचं आहे का? सर तुम्ही इथे? सिस्टर या भिंतीवरती फोटोज लावले होते. काय झालं त्याचं? कोणी काढले का सर? काय झालं? नाही म्हणजे जेव्हा मी सकाळी इथे आलो तेव्हा इथे फोटो होते पण आत्ता नाही आहेत म्हणून विचारतो. काय झालं? सर तुमचं ह्या वॉर्डमध्ये काही काम होतं का? नाही मी जस्ट व्हिजिटसाठी आलो होतो. यू कॅरी ऑन. पेशंटकडे लक्ष द्या तू. हे डॉक्टर सारखे इथे का येत आहेत आणि सगळेजण फोटोबद्दलच का विचारतात? सर अगो अगो खाई नाही तर सर 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 अगो पण सांग तरी ये अगो हय आधी बयो लवकर तू काय झाला? तू थांब माका बाय सामान आणूचा आपण नंतर बोलूया. नंतर जा माझं ऐका दी. आत्ते तू बरा झाला माका कॉल केलासा. काहीतरी गडबड नक्कीच असाय. गडबड? कसली गडबड? तू म्हटल्याप्रमाणे ना त्यांनी बाबांच्या खोलीतनं सगळे फोटोज काढून टाकलेले. आता त्यांनी म्हणजे कोणी? दुष्यंत सरांनी. काय पण ते असं कित्याक करतात? कदाचित ना बाबा फोटोज बघून रिॲक्ट होऊ लागले. माका सांग इराची अजून काय बोलली तू ऐकलास काय? नाही गो बाय, जाता जाता जेवढा ऐकलंय ना तेवढाच ऐकलंय. आता ह्याच्यातला मका जास्त काय कळत नाही गो. पण माका सांग आता बरं होतो ना ना हत्ते तुझा तुझ्या बयावर विश्वास असाय ना भरपूर असा. मग निश्चिंत रव, माझा शब्द असा. माझं काजू लवकरात लवकर बरं होऊन आपल्यात येतं. मम्मा बयो फक्त एवढंच विचारत होती की बाबाच्या रूम मधले फोटोज का काढले. हे बघ आरव, तू आता ना पुन्हा बयोच्या बाजूने बोलायला लागलास. मला खरं खरं काय ते सांग. उगाच अर्धवट काहीतरी सांगू नको. नक्की बयो काय म्हणाली? हे बघ ती फक्त एवढंच म्हणाली की माझ्या बाबाबद्दल आम्ही काहीच प्रश्न नाही का विचारायचे. आमचे बाबा इथं पेशंट म्हणून ऍडमिट आहे आणि प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला काय झालंय आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट सुरू आहे ते विचारण्याचा अधिकार आहे. असं बोलली बायो? हा अरे अरे, हे सरळ सरळ डॉक्टरांवरती अविश्वास दाखवण्यासारखं आहे. मुलीला बोट काय दिलं, हात पकडायला लागली ती. मला एक कळत नाही, विदाऊट परमिशन तुम्ही शुभंकरच्या रूम मध्ये गेलाच कशासाठी? आली एक आरटी. ही शुभंकर पासून लांब राहावी म्हणून मनात नसताना पण हिला कॉलेज सुटल्यावर इथेच बोलवलं. पण तरीही ही याती शहाणी काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करतच असते. आलीस? ये. काय ग, डॉक्टरांनी शुभंकरच्या रूम मधले फोटो काढून टाकले ना? कळलंय मला. पण बयो अग, डॉक्टरांना तेच बरोबर वाटलं असेल. काहीतरी कारण असेल ना त्यामागे, म्हणूनच केलं असं डॉक्टरांनी असं. हे बघ, डॉक्टरांना आपल्यापेक्षा जास्त कळतं आणि शुभंकरला ब्रेन रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम आहे ना, मग त्याच्यावरती तशी ट्रीटमेंट हवी असेल म्हणून डॉक्टरांनी तसं केलं असेल. आजाराला इमोशनल होऊन नाही
प्रॅक्टिकल होऊन विचार करावा लागतो. मला एक कळत नाही, तुम्ही शुभंकरच्या रूम मध्ये विदाउट परमिशन गेलाच कशासाठी? तुम्ही डॉक्टर होणार आहेत ना, मग या बेसिक गोष्टी तुम्हाला कळत नाहीत? तुम्हाला शुभंकरची खूप काळजी वाटते मला कळत आहे, पण अगं डॉक्टर्स आहेत ना तिथे, चांगल्यातल्या चांगली ट्रीटमेंट तिथे चालू आहे. तुम्ही आता फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या, कळलं? आरव कळलं तुला? हो मामा. मला पुन्हा असला फालतूपणा नाही पाहिजे. दादा, माका जरा वेळ तुझा लॅपटॉप देशील काय? हो घे ना, पण कशासाठी हवंय तुला? माका इंटरनेटवर जरा वाचायचा होता. काय बयो, तू चक्क पुस्तक सोडून इंटरनेटवर वाचणार आहेस? होय, म्हणजे उद्या कॉलेजात जाऊन मी पुस्तक पण वाचणारच आहे, पण आता वेळ असाय तर मग लॅपटॉपवर वाचून घेते. अरे ठीक, घे ना. बयो अगं, हे काय करतेयस तू? बघ दुष्यंत सर काय म्हणाले माहितीये ना तुला? हे बघ, मला वाटतंय आपण या सगळ्यात नको पडायला. दादा, अरे माझ्या माहितीसाठी बघतोय फक्त. ठीक आहे. बयो, हा, तुला काही डाऊट वगैरे आहे का? नाही नाही दादा. हॅलो. हा मम्मा. नाही अगं, कॅबच करणार होते, त्यांनी कॅन्सल केलं. हो, आता काय ऑटोने येते. ओके ओके ओके. नाही हो हो, येते येते, लवकर येते. हां, ऑटो ऑटो. चला. एक्सक्यूज मी. हॅलो दादा, हे काय? एक मिनिट, एक मिनिट, आधी मी बसली. हॅलो, रिक्षाला पहिल्यांदा हात मी दाखवला. दादा, रिक्षा कोणी पकडली? ते साहेबांनी आधी हात दाखवला, पण रिक्षात तुम्ही बसलात. पण तुम्हाला जायचं कुठे ताई? मला लिबर्टी चौकात. मला हायवे जवळ जायचं. ते साहेबांना आधी टोल नाक्याजवळ सोडतो, मग त्यांना तिथून दुसरी रिक्षा मिळेल, मग तुम्हाला पुढे सोडतो, चालेल का? नाही दादा, नको. आणि मॅडम, इतकं अनकम्फर्टेबल नका हो. दादा, तुमच्या मॅडमनाच सोडा तुम्ही. आणि हो, आज सकाळी तुम्ही जे काही वागलाय त्याच्याबद्दल इतकं वाईट नका वाटू. व्हाट? हो, तुमचा भाऊ आणि ती सरस्वती आले होते, तुमच्या वतीने माझी माफी मागाय. म्हणाले की तुम्हाला खूप ऑकवर्ड फील होत आहे. पण कसं आहे ना मॅडम, चूक जेव्हा आपली स्वतःची असते ना, तेव्हा आपणच पहिल्यांदा माफी मागतो. मन हलकं होतं काय, आणि पहिल्यांदा माफी मागितल्यानंतर कुठलाही माणूस लहान होत नाही, उलट समोरच्या नजरेत तो मोठा होता. एनीवे, आय टेक युअर लीव. दादा सोडा मॅडम. ही बयो तर खरंच दादासोबत अशी माफी मागायला गेलेली? बावळट कुठली, सोडणार नाही मी आता. ओ दादा, गेला तो, चला आता. गौतमी गौतमी, अगं काय करायचं या बयोचं? तू मागे म्हणाली होतीस ना, ते अगदी बरोबर आहे. ही मुलगी एकदा का एखाद्या विषयाला चिकटली ना, कि त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा केल्याशिवाय सोडत नाही. बघ आता तूच, मी तुला इतके दिवस सांगत होते, पण नाही, तुला माझं पटतच नव्हतं. मी मूर्ख आहे ना? अरे, मी हिला लहानपणापासून ओळखतीये. एखाद्याचं रक्त शोषून काढेल ना तेव्हा थांबेल, एखादा मुद्दा पकडला की पकडला. म्हणून मी तुला सांगत होते, तिला काढून टाक काढून टाक, पण नाही, तू ऐकलं नाहीस ना माझं. ती जर आज इथे नसती ना, तर हा काही प्रॉब्लेमच झाला नसता, हे काहीही घडलं नसतं. गौतमी मूर्ख, तिचं कशाला ऐकायला पाहिजे? बघ आता, तुला तुझी चूक महागात पडली ना. कम ऑन यार, काय सारखं काढून टाक लावलंयस ग तू? हा बघ,
मी तुला आधीही सांगितलंय ही मुलगी मेरिट मध्ये आली आहे. मी वर्ल्ड ट्रस्टीजना काय उत्तर द्यायचं? आय एम आन्सरेबल टू देम. कळतंय तुला? पण गौतमी, मला खरंच वाटलं नव्हतं की ही मुलगी इतकी मुरलेली असेल. इतके दिवस मी याच भ्रमात होतो की दुष्यंत समोर कोणाला जिंकताच येणार नाही. पण नाही, ही मुलगी आता मलाही भारी पडायला लागली. आता कळलं ना मी इतका का रागराग करते तिचा. गौतमी, मुंगी जोपर्यंत जमिनीवर ना तोपर्यंतच तिला चिरडलेलं बरं असत. एकदा का ती कानात घुसली ना की मग आपल्यालाच सळो की पळो करून सोड. तुला माहितीये शुभंकर बाबतची आपली प्रत्येक मूव, आपण जी जी मूव उचलतोय ना तिथे ही नेमकी येऊन पोचते. काय म्हणून मी तुला सांगत होते शुभंकरलाच मारून टाक, म्हणजे काहीही झालं नसतं, हा काही प्रॉब्लेमच उद्भवला नसता. दुष्यंत, हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही विचार कर आपण शुभंकर बाबतीत काही करू शकतो का. नाही तर काहीतरी करावंच लागेल. ही सिच्युएशन आपल्या हाताबाहेर जाण्याअगोदर काहीतरी करावंच लागेल. चल बाय. हजार वेळा सांगितलंय ना माझ्या परवानगी शिवाय त्या खोलीत जायचं नाही म्हणून. हे हॉस्पिटल आहे, मनमानीचा कारभार करायला तुमचं घर नाहीये. आणि तुम्ही हे जे काही इमोशनल होऊन काय काय करता ना त्यामुळे पेशंटच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. नक्कीच काहीतरी गडबड असा. बाबा अजून पण सेफ नाही आहेत. अभिरामक फोन करू काय? नाही नको. पण त्याच्या आईन फोन उचलला तर? पण तो नाराज असाय माझ्यावर, मका त्याच्या वांगडा बोलूकच होय. हॅलो. हॅलो अभिराम, तू अजून पण रागवलंस ना माझ्यावर. तू काल पण लगेच निघून गेलास. नाही, ते मला अर्जंट घरी जायचं होतं. तू मी तुका ड्रेसचे पैसे दिले म्हणून रागवलंस ना. नाही तसं काही नाहीये. अभिराम, ए अभिराम. हो आई, आलो. आई बोलवतीये, मला फोन ठेवायला लागेल. बाय. बरं ठीक आहे, मका पण आज कॉलेजात लवकर यायचं आहे, आपण थंच भेटू. बाय.
ओम नमः नारायणा। आशीर्वाद आहे तुम्हाला, तुमची इच्छा पूर्ण होणार आणि बाळा तुझं स्वप्न साकार होणार आहे, आनंदी आनंद होणार आता देऊ। ओम नमः नारायणा।